सो हाय एवरीवन, वी वाईल्ड एक्सप्रेसमध्ये आज आपलं स्वागत आहे आणि आपण आलो आहोत फिशिंगला. आता हे फिशिंगचे सेशन्स जे आहेत ते खूप जास्ती ॲक्टिव्ह होणार आहेत. जसं वातावरण बनतं आहे, सगळीकडे पाऊस आहे. एरिया बघाल तुम्ही, पूर्ण मस्त आहे. आणि हा बघा, पूर्ण वरती पाऊस आहे. इथे पाऊस पडतो आहे ऑलरेडी. तर एवढ्या ह्या वातावरणामध्ये आणि ह्या सगळ्या निसर्गात आपल्याला आज काय हुकअप होत आहे ना, हे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळणार. आणि आय होप ते खूप जास्ती अमेझिंग असावं. लेट्स स्टे ट्यून्ड आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या. तर आता आपण चालू करूया कास्टिंग. सेटअप ऑलरेडी जोडलेलं आहे तिथे, त्यांनी तर सुरू पण केलं आहे कास्टिंग. काय लागतं ते बघूया. चला आता कुठल्याही सेकंडला पाऊस पडू शकतो. ह्या बाजूने आवाज येतो आहे जोरदार. तिथे पाऊस चालू झालेला आहे. इथे पण आलेला आहे. बघूया. आला 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 पाऊस आला. ए स्ट्राईक दिली रे. हां हां मार ह्या बाजूला मार. वो जबरदस्त. कडक कडक. विदाउट रेनकोट. जबरदस्त वाटतंय. वो जबरदस्त पाऊस. जबरदस्त. थंडर कडे लक्ष द्या. हा पण सगळीकडे असा स्टार्टिंगला तो जबरदस्त एक्सपिरियन्स होता. ठीक आहे. ओ बघितलं. हा 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 हा. येस येस येस. इथे समोर तुम्ही बघितलं असेल तर इथे खाली तांबुशीने एक स्ट्राईक दिली आहे बाजूनील वरच्या. तिथे मग अशी मारली रे काहीतरी. पडल्या पडल्याच. हा चांगली. ते माझा माथा आहे. ओ म्हणजे लुअर परफेक्ट आहे. मजा आहे मजा आहे. इथे आम्ही आहोत सध्या. या बाजूला पण खाली पाणी आहे, छोटी खाडी आहे इथून. आणि ह्या बाजूला जो मेन एरिया आहे जिथून आपण मागच्या साईडला इथे कास्ट करतो तो आहे. तर आत्ता जवळजवळ आपल्याला एक तासाच्या वरती झालेलं आहे इथे येऊन. आणि खरं सांगायचं तर काही एक स्ट्राईक नाही. इथे खालच्या साईडला ना ॲक्च्युली छोटी कोकर आहे जी पूर्ण फीड करते.
पण बाहेरच्या बाजूला म्हणजे पुलाकडे जिथे आपण कास्ट करतो तिथे अजूनपर्यंत तरी काय नाही. पण म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या जर तुम्ही अँगलिंग करताय किंवा फिशिंग करताय इवन हँडलाईनची पण, तर तुमच्याबरोबर असं कितींदा झालं आहे की तुम्ही गेलात आणि पहिल्यापासून म्हणजे जवळजवळ तास दीड तास दोन तासापर्यंत तुम्हाला काही एक स्ट्राईक नाही आणि नंतर अचानक मासे लागत आहेत, आणि तुमचा पहिला म्हणजे जेव्हा तुम्ही फिशिंग चालू केली असेल त्यावेळेला पहिला लागलेला मासा कुठला आहे आणि तो किती मोठा होता तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जाणून घ्यायला आवडेल. हा एरिया बघा कसला भारी वाटतो आहे. तर बघूया पुढे आपण कास्ट करत राहणार आहोत जवळजवळ काळोख पडेपर्यंत. आल्यापासून पाऊस होता, दोनदा पाऊस पडला, पूर्ण भिजलो आहे, सामान पण भिजलं आहे, सगळं भिजलं आहे, आणि आत्ता पाऊस थांबला आहे बऱ्याच वेळ, जवळजवळ 15-20 मिनिटं झाली असेल पाऊस नाही आता. सो ह्या जागेवर मी आधी देखील एकदा व्हिडिओ केलेला आणि तो व्हिडिओ मे बी ह्या चॅनलच्या अगदी सुरुवातीच्या टाईममधला होता, पहिला दुसरा किंवा मे बी तिसरा व्हिडिओ असेल, तर आई बटनमध्ये वरती मेन्शन करतो, नक्की जाऊन चेक करा. आणि त्यासोबतच वी वाईल्ड एक्सप्लोरर ह्या चॅनलला जे नवीन असतील त्यांनी नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचं कंटेंट तुमच्याकडनं मिस होणार नाही, आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून जसे नवीन व्हिडिओ येतील सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. इतर बरेचसे व्हिडिओज आहेत जे तुम्ही चेक करून तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकता. बाकी जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला, हा पूर्ण एरिया खूप जास्ती जबरदस्त आहे, त्यासोबत पूर्ण आता जसं पाऊस चालू होतं आहे हळूहळू सगळं जास्ती ग्रीन होणार आहे आणि त्यानंतर अजूनच फिशिंगला मजा येणार आहे. आणि हा तो स्पॉट ॲक्च्युली जो आधीच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेला की इथे जॅकलची सायटिंग बऱ्याचदा झालेली आहे, तर नक्की चेकआउट करा. हे बघा हा व्ह्यू बघा काय रे, एनी स्ट्राईक? हा ती मागे बघितली. फुल फीडिंग आहे तिथे, फुल फीडिंग आहे. मजा येणार, फुल फुल आत मारणार ती. तो हा पहिले आता ह्या हलकोवर लागलेला आहे. आ चावली खुर्ची इव सगळ्यात मोठा. अजूनपर्यंत तुम्हाला कोणाला ह्या साईजचा मासा लागला नसेल छोट्या बेटवर, एवढ्या मोठ्या बेटवर इव चावते ती जबरदस्त. एक नंबर कॅच लाडत. आपण फर्स्ट टाइम फिशिंगला गेलो एकत्र खेळायला आणि चिंच भराचा मासा काढून आणले. येस काय लागलं रे? दोन तास होऊन गेले आहेत, अजूनपर्यंत काही स्ट्राईक नाही. तर आत्ता ॲक्च्युली काळोख पण होतो आहे, तर बेसिकली हा व्हिडिओ इथे पॉज होईल.
हा व्हिडिओ बनवायचा उद्देश मेन म्हणजे हा आहे ना की आता मान्सून सीझन जसं चालू झालं आहे, तुम्ही सगळे बरेचसे अँगलर आहात जे ऑलरेडी फिशिंग करतात आणि हा अनुभव तुम्ही स्वतःबरोबर पण रिलेट करू शकतात की तुम्ही तास, दीड तास, दोन तास, तीन तास, अख्खा दिवस पण कधी कधी मारतात आणि एकही स्ट्राईक नसते. तर मे बी हा फन पार्ट आहे ह्या गेमचा, ॲक्च्युली स्पिनिंगचा म्हणा किंवा इव्हन ट्रॉलिंगला पण असे बऱ्याचदा झाले की जातात आणि काही एक स्ट्राईक नसते. जेवढे आपण फिशिंगचे व्हिडिओज करतो आहे सगळे असे असणारे की ज्याच्यात स्ट्राईक पण असतील आणि कधी आम्ही एम्प्टी हँडेड पण जाऊ. सो आत्तासाठी हा व्हिडिओ आपण इथेच पॉज करूया. कास्टिंग थांबणार नाही आहे, काळोख होतो आहे त्यामुळे इथे पॉज करत आहोत. जर ह्याच्यानंतर काही स्ट्राईक मिळाली तर नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडला बघायला मिळेल. सो हा व्हिडिओ आपण इथेच पॉज करूया आणि पुन्हा भेटूया एका ॲडव्हेंचरस फिशिंग आणि नवीन एक्सप्लोरेशनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.